संध्याकाळच्या वेळेला चहा सोबत खाण्यासाठी कोणाला असं कुरकुरीत झटपट बनणारा नाश्ता हवा आहे? कुरकुरीत का हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर मंडळी, आज आपण 10 मिनिटात पनीर चिली पाव टोस्ट बनवणार आहोत. झाले ना एकदम कुरकुरीत? तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आजकालच्या बिझी स्केड्यूलमध्ये प्रत्येकाला अशी झटपट रेसिपी हवी असते, बघायला सुद्धा आणि खायला सुद्धा. तर आज आपण 10 मिनिटात एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. हाय प्रोटीन पण आहे आणि मुलं सुद्धा आवडीने खातील. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. पनीर टोस्ट बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपण पाव घेतलेले आहेत, 2 पाव कापून घेतलेले आहेत आणि फक्त तव्यामध्ये बटर, तेल काहीही न घालता फक्त आपल्याला टोस्ट करायचे आहेत लो फ्लेमवर. जास्ती हाय ठेवू नये आणि थोड्या वेळानंतर या प्रकारे फ्लिप करा आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा. म्हणजे 5 ते 7 मिनिटं जास्ती वेळ घेत नाही. आता किती तुम्हाला कुरकुरीत हवं आहे तर मला थोडंसं जास्तीच लागतं, थोडंसं करपलेलं, म्हणून मी असं चॉकलेटी होईपर्यंत ठेवते. पाव नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ब्रेडसुद्धा घेऊ शकता, पण मला पावासकट थोडं जास्तीचंच आवडतं म्हणून मी पाव घेतलेले आहेत. आता हे पाव आरामात तुम्ही आठवड्याभर ठेवू शकता. आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पॅनमध्ये 2 चमचे बटर गरम करा. बटरच्या ऐवजी तेल घेऊ शकता. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. चांगलंच आपण बटरवर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत पनीर. तर साधारण 150 ग्रॅम मी पनीर घेतलं आहे आणि त्याला ह्या प्रकारे चुरून घेतलेलं आहे, कारण पनीर भुर्जी बनवायची आहे. हलकंसं बटरवर परतून घ्या आणि पुन्हा मधोमध थोडीशी जागा करा. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बटर किंवा तेल घाला आणि त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला आणि 1/2 ढोबळी मिरची आपल्याला घालायची आहे. छोटी असेल तर 1/2 ढोबळी मिरची घ्या आणि ढोबळी मिरची जास्त आवडत असेल तर संपूर्ण 1 घेतली छोटी तरीही चालेल. आता हे फक्त 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालूया आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत 3 चमचे शेजवान सॉस किंवा चटणी. नसेल शेजवान सॉस किंवा चटणी टाकायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता, टमॅटो कॅचअपसुद्धा घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. आता हे सगळं फक्त एकत्र मिक्स करायचं आहे. लो फ्लेमवर 30 सेकंडसाठी ठेवायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पनीर भुर्जी इन बटर आपलं तयार झालेली आहे. चपातीसोबत खाऊ शकता, नानसोबत खाऊ शकता, पण जसं की आज आपण टोस्ट बनवणार आहोत तर ही भुर्जी आता आपण ब्रेडवर लावून घेऊया. तर ब्रेड तर तयार आहेत बघा, अजूनही तसेच कुरकुरीत आहेत आणि जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही 3 ते 4 दिवस डब्यामध्ये ठेवू शकता आणि वापरू शकता. आता सर्वात आधी तुम्ही थोडंसं शेजवान चटणी चोळून घ्या. हवं असेल तर तुम्ही टमॅटो कॅचअपसुद्धा घालू शकता आणि थोडंसं बटरसुद्धा, पण ऑलरेडी खूप बटर घातलेलं आहे म्हणून आपण बटर घालत नाही आहोत, फक्त शेजवान चटणी आणि वरून पनीर भुर्जी. आता शेवटचं म्हणजे आपलं चीज. आता इथे तुम्ही मॉझरेला चीज घालू शकता. मी प्रोसेस चीज क्यूबच घालते कारण नेहमी घरात असतं आणि मॉझरेला जास्ती वापरून होत नाही म्हणून नॉर्मल चीज क्यूब जे असतात ते ग्रेट करून घातलं आहे. वरून थोडंसं रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो किंवा तुम्हाला हवं असेल घरच्यासाठी तर कसुरी मेथी घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. आता हे फक्त तव्यावर आपल्याला हलकंसं टोस्ट म्हणजे रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर पुन्हा हलकंसं बटर घातलं आहे, फक्त हलकंसं, कारण थोडा बटरचा पण स्वाद आलं पाहिजे की नाही पावला. आणि त्याच्यावर आपण हे 4 पावचे तुकडे जे आहेत ते ठेवणार आहोत. वरून झाकण द्यायचं आहे कारण आपल्याला वरून चीज मेल्ट करायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं फक्त लो फ्लेमवर किंवा चीज हलकंसं मेल्ट होईपर्यंत, बस इतपतच. आणि आपला आजचा नाश्ता तयार झालेला आहे मंडळी. एकदम मस्त असं क्रिस्पीसं पनीर चिली टोस्ट म्हणजे पाव टोस्ट. बिलकुलही ब्रेड आपण घेतलेलं नाही आहे. पावसोबत खरंच खूप छान लागतं, कधीतरी ट्राय करून बघा. चहासोबत खा किंवा असंच मुलांना नाश्त्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कधीही देऊ शकता. तर मंडळी, घाई असेल, गडबड असेल, पटकन कुठं जायचं असेल तर अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर सांगितल्याप्रमाणे हे तेवढेच कुरकुरीत झालेले आहेत की नाही ते सुद्धा आपण बघूया. झालेत ना एकदम परफेक्ट कुरकुरीत पनीर चिली टोस्ट. कशी वाटली आजची रेसिपी? आवडल्यास तुम्ही सुद्धा बनवा, स्वतः ऐका आणि सर्वांना खायला द्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चल रे, बाय.